हां मौशी बोल, काय झालं? सगळं ठीक आहे ना? ठीक नाहीच ते सगळं. काय झालंय मावशी? रमा कुठे आहे? ती ठीक आहे ना? ती बरी आहे ना? काय रे सिद्धार्थ, तू पण घेऊन घेऊन कुणाचं नाव घेतलंस? रमेश. अगं मावशी असं काय बोलतीयस ग तू? सांग ना कुठे आहे ती? ती तिचं काय सांगायचं बाबा. हा अरे तिच्या मर्जीनं ती घरात आली, तिच्या मर्जीने जाते येते, सगळा तिचा तिचा कारभार असतो बघ. मला विचारते थोडीच ती, मला कुठं माहित असणार आहे कुठे गेली आहे ती. ते पण तुला का रे आज आठवण आली तिची? अग अचानक कुठे? तूच म्हणालीस ना काही ठीक नाही आहे, म्हणून मी सहज चौकशी केली. दॅट्स ऑल. ठीक नाहीच आहे. तुझ्या साखरपुड्याची बातमी समजली, मुलीकडच्यांचा होकार आलाय म्हणे, मुहूर्त कळायला सांगितलाय, आणि एवढं सगळं घडून मावशीला एका शब्दाने कळवलं नाहीस. आणि त्यासाठी मी विचारायला फोन केला, तर नाव कुणाचं घेतलंस? रमेश. म्हणजे काही ठीक नाहीच आहे ना? अगं मावशी आय एम रिअली सॉरी, मी तुला इन्फॉर्म करणार होतो पण वर्क प्रेशर वगैरे हॉस्पिटल तुला माहिती आहे ना. राहू दे ते प्रेशर का प्रेशर तुझं बाजूला, आपली माणसं एका बाजूला आणि काम एका बाजूला. काम काय, आज आहे उद्याही असेल, पण मावशीचा काय भरोसा उद्या आहे की नाही. अगं मावशी प्लीज, आता मेलोड्रामा नकोय प्लीज. अगदी भावासारखंच बोललास बघ, त्यालाही असं काही बोलायला गेलं ना की लगेच त्रास होत. जाऊ दे, आता तुझ्याशी लग्न करून जी मुलगी घरात येईल ना तीच आपली मुलगी मानायची बघ. प्रियांका बिचारी घरी येऊन खुशखबर देऊन गेली हो, नाही तर तुम्ही दोघं भाऊ एका शब्दानं मला कळवू दिलं नसतं. ओके. अच्छा मला सांग की दादा कसा आहे, कुठे आहे तो? निरंजन ठीक आहे. आता एकदा कामात रमला ना की तिच्या विचारातून बाहेर पडेल बघ. कोणाच्या? हे आपलं मंगलच्या रे, मंगलच्या. ठीक आहे मावशी, ठेवतो मी, बोलूया नंतर. बाय.